नमस्कार, स्पाइस बॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे. तांदळात ना तुम्ही राईस पातचे खूप सारे प्रकार बनवू शकता. राईस पात मध्ये आपण खूप प्रकारच्या भाज्या टाकून वेगवेगळे राईस भात बनवू शकतो. आज स्पाइस बॉक्स मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कसं बनवतात वांगी भात. हा वांगी भात खर तर कर्नाटकातली पारंपरिक पद्धत आहे. हा वांगी भात सगळ्यांचा आवडीचा आहे, पण वांगी कोणालाच नाही आवडत ते तितकंच खरंय. पण जर का तुम्ही वांगी भाताबरोबर बनवली तर सगळ्यांनाच ती आवडतील, कशाला नाही. हा वांगी भात बनवला जातो पिकनिक मध्ये, लंच मध्ये, पार्टीज मध्ये, लग्नात, फंक्शन्स मध्ये आणि सणावारी. जर का तुम्ही शिजलेली वांगी शिजलेल्या आणि थंड झालेल्या भातासोबत आणि वांगी मसाला टाकून बनवली तर वांगी भात तयार होईल. वांगी भात बनवण्यासाठी लागणारे पदार्थ आहेत तांदूळ, वांगी, चण्याची डाळ, उडद डाळ, मोहरी, मीठ, चिंच, कढीपत्ता. वांगी भात मसाला बनवण्यासाठी लागणारी सामग्री आहे दालचिनी, वेलची, लवंग, सुक्या लाल मिरच्या, हळद, उडद डाळ, तूर डाळ, मेथीचे दाणे, कोथिंबीरीचे दाणे आणि किसलेला नारळ. सर्वात आधी मी वांगी भात मसाला बनवून घेते. मी गॅस ऑन करते. मी गॅसवर पॅन ठेवलेलं आहे. ह्यात मी तेलाशिवायच भाजणार आहे. पॅन आता गरम आहे. मी चण्याची डाळ ऍड करते. ह्यात मी उडद डाळ ऍड करते. हे गोल्डन ब्राऊन नाही होत तोपर्यंत शिजवू. खमंग सुगंध सुटलेला आहे. मी कोथिंबीरीचे दाणे ऍड करते. कोथिंबीरीच्या दाण्याला सुद्धा खमंग सुगंध सुटलाय, म्हणजे हे भाजले गेले. मी मेथीचे दाणे ऍड करते. थोडी दालचिनी, वेलची 2 तुकडे, मी 4 ते 5 लवंग ऍड करते. वांगी भात मसाल्यासाठी चार ते पाच सुक्या लाल मिरच्या ऍड करते. हे नीट भाजलेलं आहे. आता शेवटी मी ऍड करते किसलेला नारळ, थोडी हळद. एकदा हे भाजलेले मसाले थंड झाले की मी त्यांना मिक्सरमध्ये ग्राइंड करते. हे आता थंड झालेले आहेत. मी यांना मिक्सर जारमध्ये घेते. हा वांगी भात मसाला आधीच बनवून ठेवू शकतो आपण. तुम्हाला नेहमी हा वांगी भात बनवायच्या वेळीच बनवला पाहिजे असं नाहीये. आधीपासून बनवलेला मसाला इथे वापरू शकतो. पण जर का वांगी भात बनवताना हा मसाला फ्रेश बनवला तर ते बरं असतं, कारण फ्रेश बनवलेल्या मसाल्यामुळे चव अजूनच वाढते आणि आधीपासून बनवलेल्या मसाल्याची चव तशी नाही येत. म्हणून मी हा मसाला फ्रेशच बनवतीये. मी वांगी आधीच धुवून ठेवलेली आहे. आता मी याचे बारीक तुकडे करते वांगी भात साठी. यांना असं कापूया. ही वांगी हळद आणि मिठाच्या पाण्यात भिजवली गेली पाहिजे, ज्यामुळे त्यांचा रंग बदलत नाही. मी गॅस ऑन करते आणि त्यावर पॅन ठेवते. मी थोडं तेल ऍड करते यात. तेल गरम होऊन देऊया. तेल आता गरम झालेलं आहे. मोहरी, चण्याची डाळ, उडद डाळ, हळद,
कढीपत्ता, हे सगळं आता भाजलेलं आहे. ह्यात आता मी ऍड करते कापलेली वांगी. मी ही वांगी थोडा वेळ भाजून घेते. या भाजलेल्या वांग्यांमध्ये मी हळदीचं पाणी ऍड करते. पाणी असं सगळीकडे शिंपडूया. मी थोडं अजून ऍड करते कारण आंबटपणा येतो यांना. आता सेम पाण्यात वांगी नीट शिजवून घेऊया. झाकण ठेवूया आणि वांग्यांना शिजून देऊया असं. वांगी आता शिजलेली आहे. आता यात मी ऍड करते वांगी भात मसाला जो आपण आधीच बनवलाय. मी आता चवीनुसार मीठ ऍड करते यात. याला नीट मिसळून घेऊया. खमंग सुगंध सुटलेला याला. भाज्या शिजलेल्या आहेत. मी शिजलेला भात ऍड करते यात. हे सगळं एकत्र करून घेऊया. खमंग आणि स्वादिष्ट वांगी भात तयार आहे. तुम्ही हा वांगी भात रायत्यासोबतही खाऊ शकतात. वांग्यामध्ये आयर्नचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यात खूप फायबरही असतात आणि फॅट्स मुळीच नसतात. ह्याच कारणामुळे तुम्ही याला रोजच्या स्वयंपाकात वापरू शकतात. आणि जर का तुम्ही असं बनवलं तर मुलांनाही हा पदार्थ खूप आवडेल.